पत्र देऊ देतानाच बोल आणि एक वाक्यता म्हणून मग आम्ही काही लोकांनी विचार केला. मी बऱ्याच लोकांना फोनवर बोललो हे कुठंतरी एका व्यासपीठावर येऊन एक दिशा माझ्या माहितीप्रमाणे आपण आदेश वगैरे काढायला कायदा त्याच कायद्यावर दुसरा अध्यादेश काढू शकत म्हणून त्याला नवीन कायदा बनवावा लागेल. राज्यात वेगवेगळ्या विभागातून सुद्धा चळवळीतले काही प्रमुख राहतील तसं वेगवेगळ्या क्षेत्रातले उज्ज्वल मी करू शकतो. मीटिंग नंतर जाईन जाणार असेल तर काय चर्चा होती साधक बाधक जे काय विचार होईल आणि माझ्यापेक्षा सुद्धा तिथं वडील झाले लोक असणार आहेत त्यांचा अनुभव होईल म्हणजे सुट्टी अनुभव हा एजने येतो वयानेच येतो त्यावेळेस जे काय बसून कोणी लिडरशिप कोणी करायची हे महत्त्वाचं नाही पण तो विचार आहे ना जो मांडला जाईल त्याची कुठंतरी त्याचं कॉग्निसन्स आता सगळ्यांनीच घेतलं पाहिजे मग महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल किंवा कोर्टाने सुद्धा थोडं कॉग्निशन घेतलं पाहिजे आणि गरजेचं आहे नाहीतर मग समजा तसं झालं नाही आणि जर उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण मला सांगा काय करणार लोक हातात झाल्यानंतर काय करणार आम्ही तर काय म्हणत नाही मराठा समाजात कोणी म्हणत नाही की ह्यांचं आरक्षण जे दिलंय ते कमी करा त्याच्यातनं हे करा माफक अपेक्षा आणि मागणी एवढीच आहे जसं त्यांना दिलं तसं मराठा समाजात देऊन टाका ना. शिवाजी महाराजांनी कधी जातभीत कधी बघितलं नाही सर्वधर्म समभाव या भूमिकातूनच त्यांनी आजपर्यंत ही स्वराज्याची जी काही स्थापना केली सगळ्यांना एकत्र एकत्र घेऊन त्यांनी हे केलं मग त्यांना तर आपण सगळेजण त्यांच्याकडे दैवत म्हणून बघतो त्यांचाच विचार आम्ही म्हणतोय ना आम्ही कुठं म्हणतो की हा त्या जातीतला आहे मग मतभेद मी तर करत नाही आणि कोणीच करत नाही पण नॉट फेअर तर 3 तारखेला पुण्यामध्ये सर्वांना त्या ठिकाणी त्यांनी निमंत्रित केले कारण वेगवेगळं लढून किंवा वेगवेगळं हे करून आपल्यामध्ये फूट जी आहे नेहमी बोललं जातं की मराठी एकत्र येत नाही आणि हे अनेक वर्षाचा अनुभव आहे वस्तुस्थिती आणि अशा या आरक्षणाच्या विषयावर तरी आपण सर्वांनी समाजासाठी
वैयक्तिक याच्यासाठी नाही पण समाजासाठी, जी मराठा समाजातली जी गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला आपली ताकद सर्वांचीच, जी महाराष्ट्राची मराठा समाजाची आहे ती एकवटली पाहिजे. आंदोलन किंवा जे काही निर्णय करायचे असतील ते कुठल्या तरी एका ह्याच्याखाली एकत्र येऊन केले पाहिजेत. वेगवेगळे मार्ग अवलंबून किंवा याला फाटे फोडून चालणार नाही. आणि अशा याच्यामध्ये मेटे साहेबांनी हे सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी पुण्यामध्ये त्यांनी बैठकीचं आयोजन केलं आहे. आणि मला वाटतं की या ह्याच्यातनं एक चांगली आणि योग्य म्हणजे ठोस दिशा मराठा आरक्षणाचा जो काही लढा चालू आहे, मग न्यायालयीन असेल किंवा रस्त्यावर उतरून करायचं असेल, ह्याला एक चांगली आणि ठोस दिशा मिळेल असं मला वाटतं. की समाजाचा विषय हा काय माझा एकटा किंवा कुठल्या ह्याचा निवडणुका किंवा राजकारणाचा भाग नाही. शेवटी समाज जिथं आहे, मराठा समाज जिथं आहे, आपण त्या समाजाचे एक घटक आहोत. या समाजानं म्हणजे मराठा समाजानं आपल्याला मोठं केलं आहे म्हटल्यावर नक्कीच या बैठकीला उपस्थिती त्यावेळेला हे करून जे काय राज्यातनं सगळे येतील त्या ह्याच्यातनं जो काही निर्णय समाज म्हणून होईल, मराठा समाजाचा जो काही सगळ्यांचा मिळून निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही सुद्धा सर्वजण साताऱ्यातले सर्वजण आम्ही पुढची वाटचाल. अंतरिम स्थगिती दिल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जी संतापाची लाट उसळलेली आहे, या संतापाच्या भरामध्ये जो सैरभैर विचारानं कार्यक्रमानं जो समाज होत चाललेला आहे तर योग्य दिशा देण्याकरता एकत्र यावं आणि ह्या सगळ्या एकत्र आणण्यामध्ये आपण पुढाकार घ्यावा ही विनंती करण्याकरता मी आज माननीय खासदार आपले उदयनजी महाराज यांच्याकडं, शिवेंद्रजी राजे यांच्याकडं आज आलो. आज ह्या दोघांनाही मी निमंत्रण दिलेलं आहे, दोघांनी ते निमंत्रण स्वीकारलेलं आहे आणि या राज्यातल्या सगळ्या समाजाला, मराठा समाजाला दिशा देण्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि ते घेण्याचं सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यांनी हेही सांगितलेलं आहे की आपण जे सगळे प्रयत्न करत आहात ते सगळ्यांनी एकत्र येऊन करण्याचं काम आपण करूया, म्हणजे निश्चितपणाने त्याच्यातून मार्ग निघेल. आणि 3 तारखेची जी बैठक आहे, विचारमंथन बैठक, या बैठकीला ते स्वतः उपस्थित राहून पुढच्या काळामध्ये या चळवळीला ते स्वतः बळ देणार, स्वतः उपस्थित राहणार, त्याच्यामध्ये स्वतः सहभागी होणार असं स्पष्टपणाचा शब्द महाराजांनी दिलेला आहे.